नया मोबाइल लेना है, वो भी अच्छा वाला ब्रांड का। कोई दुकान बताओ बाहू, अच्छी दुकान। बाजट, बाजट मोबाइल, पंचवटी कारंजा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणार असून लवकरच या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, असा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलाय. ए22से योजनेअंतर्गत देशात सुमारे 22 लाख अंगणवाडी कर्मचारी व राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. मध्यवर्ती सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ₹5,000 व महाराष्ट्र सरकारकडून राज्य निधीतून अंगणवाडी सेविकांना ₹3,300 दरमहा मानधन दिले जाते. मदतनीसांना सेविकांच्या पगाराच्या निम्मा मानधन मिळतो. 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना गरोदर स्तनदा मातांना पूरक पोषण आहार पुरवणे, बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पोषण आहार व संदर्भीय सेवा पुरवणे ही कामे करावी लागतात. केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना मानधनी समजते पण त्यांना शासनाचे कर्मचारी समजत नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कर्मचारी संघाच्या वतीने आज महसूल आयुक्त कार्यालय येथे देशातील 26 लाख अंगणवाडी कर्मचारी व राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. उद्या देशाच्या अर्थसंकल्पीय बजेट जाहीर होणार आहे. या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरीव स्वरूपाची मानधन वाढ, त्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा, लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार, अंगणवाडी सेविकांना दैनंदिन काम करण्यासाठी मोबाईल व मराठी प्रोसेंटेटर ॲप देण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारी रोजी आम्ही मानधन वाढ करू असे जाहीर केले होते, परंतु त्याची अंमलबजावणी या महाराष्ट्र सरकारने ना केल्यामुळे राज्यातील लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष, आक्रोश, प्रक्षुब्ध निर्माण झालेला आहे. म्हणून आज नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी माननीय आयुक्त महोदयांना भेटून आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. तसेच जर प्रश्न सुटले नाही तर 20 फेब्रुवारीपासून राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती उत्पन्न होईल, कुपोषण संदर्भात, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या फायदा संदर्भात, त्याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक.